नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक हेल्दी नाश्त्याची रेसिपी घेऊन आली आहे, दलिया व्हेज कटलेट्स। चला तर मग ह्यासाठी लागणारं साहित्य मी काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते। दोन गाजर व एक बीट मी बारीक किसून घेतलेलं आहे। 10 ते 12 फरसबीच्या शेंगा बारीक चिरून घेतलेल्या आहेत। 2 शिमला मिरची व 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। त्याचबरोबर मिक्स कडधान्य मायक्रोवेवमध्ये 4 मिनिट 900 डिग्रीवर वाफवून घेतलेले आहेत। याऐवजी तुम्ही मूग किंवा मटकी देखील घेतली तरी सुद्धा चालेल। आता या सर्व भाज्या आपण पॅनमध्ये तेल न घालता वाफवून घेणार आहोत। या भाज्यांमध्ये तुम्ही कोबी, मटार तसेच पालक देखील घेऊ शकता। यामध्ये शिजण्यापुरतं मी मीठ घालते आहे। मीठ घातल्याने भाज्यांमधलं पाणी सुटून त्या लवकर शिजण्यास मदत होते। आता ह्या पॅनमध्ये पॅनवर आपण झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं मीडियम फ्लेमवर भाज्या शिजवण्यास ठेवणार आहोत। इकडे मी जी मिक्स कडधान्य घेतलेली आहेत त्यांची मिक्सरवर भरड वाटून घेते आहे। मूग आणि मटकी असेल तर ते वाटायची गरज नाही, कारण ते तसेच मिक्स होतात। इकडे मी दलिया एक वाटी घेतलेला आहे। हा दलिया व्यवस्थित धुवून मी एक वाटीला 2 वाटी पाणी अशा रीतीने पाणी घेऊन कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून शिजवून घेतलेला आहे। जर एक वाटी दलिया असेल तर त्याला 2 वाटी पाणी घेऊन शिजवायचे आहे। त्यामध्ये घालण्यासाठी मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत, 1 चमचा मिरची पेस्ट, 1 चमचा लसूण पेस्ट आणि 1/2 चमचा आलं पेस्ट घेतलेली आहे। इकडे आपल्या भाज्या शिजताना 5 मिनटं झालेली आहेत, त्यामध्ये मी 1/2 चमचा हळद घालून मिक्स करते आहे आणि पुन्हा आपल्याला साधारण 10 मिनटं झाकण ठेवायचं आहे। दलियामध्ये मी तिखट आणि मीठ आपल्या चवीनुसार घालते आहे। वाटलेल्या कडधान्याची भरड तसेच आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट, कोथिंबीर थोडी ह्यामध्ये घालते आहे आणि थोडी कोथिंबीर सजावटीसाठी ठेवते आहे। बटाटे देखील व्यवस्थित किसून घ्यायचे आहेत, म्हणजे कटलेटमध्ये व्यवस्थित एकजीव होतील। इकडे आपल्या भाज्या 10 मिनटं झालेली आहेत आणि छान शिजून मोकळ्या झालेल्या आहेत। या भाज्यांचं मिश्रण आपल्याला व्यवस्थित गार करून घ्यायचं आहे। आता मी एका परातीमध्ये हे सर्व मिश्रण घेतलेले आहे, त्यामध्ये भाज्यांची भाज्या टाकते आहे शिजलेल्या। या सर्व मिश्रणामध्ये आपल्याला 3 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे। त्याचबरोबर जर कॉर्नफ्लोअरची जास्त गरज पडली तर तुम्ही ते आणखीनही वाढवू शकता। जर कॉर्नफ्लोअर नसेल तर त्याऐवजी ब्रेडचा चुरा किंवा ब्रेड क्रम्ससुद्धा घेऊ शकता। तसेच पोहे मिक्सरमधनं वाटून त्या पोह्याचे पीठसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता। या 3 चमचे कॉर्नफ्लोअरचे पीठ मला व्यवस्थित पुरले आहे आणि हे मी मिश्रण एकजीव करून घेतलेले आहे। याचे साधारण मध्यम आकाराचे बॉल्स बनवून तुम्ही कटलेट बनवून ठेवू शकता। मी गोल आकाराचे चपटे कटलेट्स बनवलेले आहेत। तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कटलेट बनवू शकता। सिलेंड्रिकल शेपमध्ये सुद्धा कटलेट छान वाटतात। ह्या कटलेट्सना तुम्ही बनवून 8 ते 10 दिवस फ्रीझरमध्ये स्टोअर देखील करून ठेवू शकता। त्याचबरोबर तुमच्याकडे जर कुठलंही कटलेटच्या आकाराचं काही असलं तर त्यामध्ये त्या आकाराचे सुद्धा तुम्ही कटलेट्स बनवू शकता। मी हे कटलेट्स शॅलो फ्राय करते आहे। त्यासाठी ज्या कढईत आपण भाज्या वाफवून घेतल्या होत्या त्यातच मी थोडे तेल घेऊन या कटलेट्सना फ्राय करते आहे।
कटलेट्स फ्राय करताना गॅसची फ्लेम फुल हाय ठेवायची आहे, कारण आपल्या भाज्या आतून व्यवस्थित शिजलेल्या आहेत, आपल्याला फक्त वरचं आवरणच कुरकुरीत करून घ्यायचं आहे. कटलेट्स छान गोल्डन फ्राय करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला कटलेट्स फ्राय करायचे नसले तर तुम्ही एअर फ्रायरचा सुद्धा वापर करून कटलेट एअर फ्राय करू शकता, त्याचबरोबर ओव्हनमध्ये सुद्धा तुम्ही बेक करून घेऊ शकता. आता कटलेट व्यवस्थित सोनेरी रंगाचे तयार झालेले आहेत. मी याप्रमाणे सर्व कटलेट्स व्यवस्थित फ्राय करून घेते. या सर्व साहित्यामध्ये माझे 20 कटलेट मी बनवून ठेवलेले आहेत. ते सर्व व्यवस्थित फ्राय करून घेते. अशा रीतीने दुसरी बॅच सुद्धा माझी तयार झालेली आहे आणि आता मी यांना सर्व करते. कटलेट सर्व करताना मी त्याच्यावर थोडासा चाट मसाला भुरभुरून टाकलेला आहे, त्याने त्याची चव खूप छान होते. त्याचबरोबर मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा सजावटीसाठी कटलेट्सवर घातलेली आहे. तर माझी आजची ही हेल्दी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि आजची रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.